वेलकम फ्रेंड्स, पुनः एकदा स्वागत है आपला विवेकानंद क्लासेस मध्ये। ओ कैप्टन माय कैप्टन या कवितेचं आपण आता वर्कशॉप बघणार आहोत। वॉल्ट विटमैन हे पोएट आहेत आणि फोर आपण बघितलं मित्रांनो अगोदर या कवितेचं आपण डिटेल अर्थात सगळे प्रश्न आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेले आहे, कविता समजून घेतलेली आहे, शब्दार्थ समजून घेतलेले आहेत। आता उरतोय भाग केवळ आणि केवळ उत्तरांचा, तर प्रश्नच पण समजून घेऊया आणि उत्तर पण समजून घेऊया। आपली जी कविता आहे, कविता आहे 4.3 ही कविता आहे। ओ कॅप्टन माय कॅप्टन, ओके। तर इथे फक्त आन्सर, ओनली आन्सर आपण लिहिले, ओके। पहिला प्रश्न बघा, वर्कशॉपमधला आपला पहिला प्रश्न काय आहे, प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्यायचं मित्रांनो। पेज नंबर 143 पहिला प्रश्न दिलेला आहे, पिक आउट फ्रॉम द पोएम ऑल वर्ड्स रिलेटेड टू शिप। म्हणजे कवितेमधील जहाजासंबंधी जी काही शब्द आलेली आहे ती तुम्हाला निवडायची आहे। मेक अ लिस्ट ऑफ देम इन अ वर्ड रजिस्टर, त्यांची नोंद करायची आहे, त्यांची यादी करायची आहे आणि त्यांची नोंद करायची आहे। पहिला शब्द तिथे ऑलरेडी दिलेला आहे, पोर्ट। पोर्ट हा शब्द शिपशी संबंधित आहे, म्हणजे जिथे जहाज थांबतं किंवा जहाज थांबण्याचं जे काही ठिकाण असतं त्याला पोर्ट असं म्हटलं जातं। जिथे रेल्वे थांबते त्याला स्टेशन म्हटलं जातं, रेल्वे स्टेशन। बस जिथे थांबते त्याला बस स्टँड असं म्हटलं जातं। एरोप्लेन जिथे थांबतात तिथे त्याला एअरपोर्ट म्हटलं जातं। तसंच जहाज जिथे थांबतात त्याला पोर्ट म्हटलं जातं केवळ। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर बी आहे शोर्स। शोर्स म्हणजे काय? किनारा। किनारा हा जहाजाचा असतो, म्हणजे जहाजाला किनाऱ्यावर जावं लागतं। एखादं जहाज जे असतं त्याला किनाऱ्यावर जावं लागतं आणि हा शब्दसुद्धा जहाजाशी संबंधित आहे। समुद्र किनारा असेल, नदीचा किनारा असेल, परंतु जहाज जे आहे ते किनाऱ्यावर आणावं लागतं म्हणून हा शब्दसुद्धा जहाजाशी संबंधित आहे। फ्लॅग म्हणजे जे काही फ्लॅग आहे तिथे जे काही झेंडे आहे ते फडफडत आहे जहाजावर। डेक, डेक म्हणजे जहाजाचाच एक भाग, एक प्रकार, एक त्याला आपण म्हणतो जहाजाचं जे काही पृष्ठभाग असतो त्यालासुद्धा डेक असं म्हटलं जातं। तर हा शब्दसुद्धा जहाजाशी संबंधितच आहे। आणि त्याला तुम्ही मजला असं म्हणू शकतो आपण, म्हणजे जहाजावर वेगवेगळ्या प्रकारचे मजले असतात। काही काही जहाजं इतके आलिशान असतात की त्यावर अक्षर हॉटेल असतं, फार मोठमोठी जहाजं असतात। आपण बघितलं टायटॅनिकसारखं जहाज, एवढं मोठं, जी ऐतिहासिक घटना घडलेली होती, ओके, फार त्याच्यावर मजले होते। त्यानंतर कॅप्टन ई, कॅप्टन म्हणजेच जहाज चालवणारा जो मुख्य असतो व्यक्ती, आपण याला जसं ड्रायव्हर म्हणतो, बसचा ड्रायव्हर किंवा रेल्वे ड्रायव्हर, आता रेल्वेमध्ये सुद्धा पायलट म्हटलं जातं। एरोप्लेन चालवणाऱ्याला सुद्धा पायलट म्हटलं जातं, तसं जहाज चालवणाऱ्याला कॅप्टन म्हटलं जातं, ओके। त्यानंतर वेसल, वेसलचा अर्थच ॲक्च्युली जहाज आहे, समान अर्थ शब्द आहे। अँकर्ड, अँकर्ड म्हणजे काय? तर पुढाकार घेणे, त्याला व्यवस्थितपणे घेऊन येणे, म्हणजे जहाजाला पुढे आणणारा जो कोणी व्यक्ती असतो त्याला अँकर्ड असं म्हटलं जातं। आणि कील,
कील म्हणजे काय, चौकट एक प्रकारची. आपण शब्दार्थांमध्ये बघितलं आहे, द स्ट्रॉंग बेस ऑफ अ बोट ऑर शिप विच सपोर्ट इट्स एंटायर फ्रेमवर्क, म्हणजे जहाजाला सपोर्ट करणारी, पूर्ण जहाजाला सपोर्ट करणारी, सहाय्य करणारी एक चौकट असते, खालची एक चौकट असते, त्याला कील असं म्हटलं जातं. तर ही सगळी शब्द शिपशी संबंधित आहे हे त्याचं डायरेक्ट उत्तर. मी कारण एक्सप्लेन करून सांगितलं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चनमध्ये काही सेंटेन्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. रीड द पोएम अगेन अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस असं दिलेलं आहे. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, द कॅप्टन लाईज ऑन द डेक, म्हणजे कॅप्टन हा त्या डेकवर पडलेला आहे, त्या मजल्यावर पडलेला आहे. तर कसा पडलेला आहे, फॉलन कोल्ड अँड डेड. म्हणजे तुम्ही कवितेतल्या जर समजा दोन ओळी बघितल्यात पहिल्या स्टँझामधल्या शेवटच्या, त्यामध्ये बघा दिलेलं आहे, वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड. तर ती ओढ तिथे पूर्ण होते, येते लक्षात. ओके, त्यानंतर दुसरं वाक्य जे आहे यामध्ये बी, द कॅप्टन डझंट आन्सर ॲज, म्हणजे कॅप्टन काही उत्तर देत नाही आहे, जसं काही जसे काय, तर जसे हिज लिप्स आर पेल अँड स्टील, जणू काय त्याचे जे होठ आहे ते निस्तेज आणि शांत आहे, त्याचे होठ हलत नाही आहे, आणि म्हणून अशा पद्धतीने ही वाक्य तिथे जुळते. म्हणजे कविता वाचून तुम्हाला अशा प्रकारची वाक्य, म्हणजे त्याच्या पुढची वाक्य कोणती आहे ते तिथे लिहायचं आहे. ओके, आता हे जे आहे, हे जे वाक्य आपण वाचलं बी, हे जे आन्सर आपण देतो आहे बी, हे थर्ड स्टँझामधली दुसरी ओळ आहे बघा. माय फादर डज नॉट फील माय आर्म्स, सॉरी, माय कॅप्टन डज नॉट आन्सर, पहिलीच ओळ आहे तिसरी स्टँझामधली. माय कॅप्टन डज नॉट आन्सर, हिज लिप्स आर पेल अँड स्टील, अशा पद्धतीने हे उत्तर मित्रांनो तिथे दिलेलं आहे. ऑब्झर्वेशन करणं फार जरुरी आहे, म्हणून या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे. त्यानंतर आहे सी, कॅप्टन डज नॉट फील एनिथिंग, म्हणजे कॅप्टनला कशाचंही फिलिंग होत नाही आहे, संवेदना कशाचाच होत नाही आहे. का होत नाही आहे, तर ही हॅज नो पल्स नॉर विल, त्याच्याच खालची ओढ आहे तिसऱ्या स्टँझामधली. माय फादर डज नॉट फील माय आर्म्स, ही हॅज नो पल्स नॉर विल, म्हणजे या ओळीचा अर्थ ज्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की कॅप्टनला काहीच संवेदना होत नाही आहे, कवीने त्याचे हात कॅप्टनच्या डोक्याखाली ठेवलेले आहे पण त्याचा जराही भास कॅप्टनला होत नाही आहे. का होत नाही आहे, ही हॅज नो पल्स नॉर विल, म्हणजे त्याचे पल्स नाही आहे, त्याचे हृदयाची धडधड चालू नाही आहे, हृदयाची धडधड थांबलेली आहे, आणि त्याच्यामध्ये नाही इच्छा आहे, नाही डिझायर आहे, त्यामुळे काही फील होत नाही आहे असं इथे या ओळीतून स्पष्ट होते मित्रांनो. त्यानंतर डी आहे बघा, द बिगुल अँड फ्लॅग आर, बिगुल म्हणजे रणशिंग किंवा तुतारी आणि फ्लॅग म्हणजे झेंडे, काय होत आहेत, द ट्रिल्स अँड फ्लंग, म्हणजे बिगुल ट्रिल्स अँड फ्लॅग फ्लंग्स असं दिलेलं आहे कवितेमध्ये. जर तुम्ही कवितेच्या ओळी जर वाचल्यात तर तुमच्या लक्षात येईल व्यवस्थितपणे. आणि दुसऱ्या स्टँझामधली दुसरी ओळ आहे, राईज अप फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग असं दिलेलं आहे. आणि फॉर यू द बिगुल ट्रिल्स, म्हणजे बिगुल ट्रिल्स आणि फ्लॅग फ्लंग्स असं इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही त्याची उत्तर आहे क्वेश्चन नंबर सेकंडमधली. क्वेश्चन सेकंडची सगळी ए बी सी डीची उत्तर आपण इथे
बघितली, स्पष्ट केली मित्रांनो, नक्कीच तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेली असेल. आता वळूया क्वेश्चन नंबर 3 वर. क्वेश्चन नंबर 3 हा फार मोठा आहे, परंतु त्याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहिलेलं आहे आणि व्यवस्थित लिहिलं आहे. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचं उत्तर लिहायचं आहे. ही पद्धत आहे उत्तर लिहिण्याची. या पद्धतीने मी इथे उत्तर लिहिलेलं आहे, इथून सुरुवात केलेली आहे आपण उत्तराला. तर अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये जर समजा मॅथ्स द पेअर असेल किंवा जोड्या लावा असा प्रश्न असेल, तर तो तुम्हाला अशाच पद्धतीने सोडवावा लागणार आहे. तिथे प्रश्न पुन्हा एकदा बघा, समजून घ्या. द पोएम हॅज अ डायरेक्ट रेफरन्स टू द असॅसिनेशन ऑफ प्रेसिडेंट अब्राहम लिंकन ऑन 15 एप्रिल 1865 आफ्टर द सिव्हिल वॉर वॉज ओन. म्हणजे 15 एप्रिल 1865 ज्यावेळेस युद्ध जिंकलेले होते, त्यावेळेस राष्ट्राध्यक्ष जे होते अमेरिकेचे, त्यांच्यावर हमला झाला होता, त्यात ते ठार झाले होते युद्ध जिंकल्यानंतर. तर त्याचा उल्लेख डायरेक्ट आलेला आहे कवितेमध्ये, असं इथे दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या आठवणीत, अब्राहम लिंकन यांच्या आठवणीत ही कविता लिहिलेली आहे, त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही नेहमी ही. तर इथे काय, मॅच द सिम्बॉल्स इमेज इन कॉलम ए विथ व्हॉट दे रेफर टू इन कॉलम बी. म्हणजे कॉलम एमध्ये काही चिन्ह दिलेले आहे, काही एक प्रकारचे चित्र दिलेले आहेत जे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतील, आणि त्यांचा संबंध हा बीमध्ये आलेला आहे. तर बीमध्ये ते योग्य ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचं आहे. इथे आपण डायरेक्ट जॉईन केलेलं आहे. बघा, द शिप म्हणजे जहाज, त्याचं उत्तर बघा दिलेलं आहे सी, फर्स्ट सी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. म्हणजे शिप म्हणजेच काय, तर अमेरिका. शिप म्हणजेच अमेरिका. बघा, कवीची कल्पकता काय आहे, त्याने अमेरिकेला जहाज संबोधलेला आहे आणि त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना त्याने कॅप्टन संबोधलेला आहे. इथे हा पॉईंट इतका महत्त्वाचा क्लिअर होतो आहे मित्रांनो. म्हणजे इथे तुम्ही जर जहाज इमॅजिन करत असाल, समुद्र आहे, समुद्राहून युद्ध जिंकून कॅप्टन येतो आहे, जहाजावर येतो आहे, पडलेला आहे, लोक तिथे हार पुष्पगुच्छ घेऊन थांबलेला आहे, तर असं नाही आहे, असं नाही आहे. तशी कल्पना तिथे केलेली आहे. ॲक्च्युली जहाज म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, म्हणजे देश अमेरिका, देशाचा संबंध शिप्सशी लावलेला आहे, जहाजाशी लावलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. हे त्याचं सिम्बॉल आहे द शिप, आणि त्याचा उल्लेख आहे अमेरिका. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आणि अशा पद्धतीने तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे. बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. फर्स्ट सी आणि त्याचं पूर्ण ऑप्शन लिहायचं आहे. फक्त फर्स्ट आणि सी असं ॲरो दाखवून काम होणार नाही तिथे, तर असं पूर्ण ऑप्शन लिहावं लागणार आहे तुम्हाला, तरच तुमचं उत्तर पूर्ण गृहित धरलं जाईल. आणि हा प्रश्न महत्त्वाचा असू शकतो परीक्षेच्या दृष्टीने. म्हणजे पहिली दोन प्रश्न तर आहेच महत्त्वाची, हा सुद्धा महत्त्वाचा असू शकतो. फरक काय, यामध्ये 7 ऑप्शन दिलेली आहेत आणि परीक्षेमध्ये कमीत कमी 4 ऑप्शन येतात. म्हणजे जो कोणता स्टँजा तिथे दिलेला असेल, तो कुठला तरी एक प्रश्न तिथे किंवा त्यापैकी ज्या स्टँजावर जे पॉईंट्स असतील ते पॉईंट्स तिथे दिले असतील. ही गोष्ट लक्षात ठेवायची, 7 पॉईंट येणार नाही, पण 7 पैकी 4 कुठली तरी येणार आहेत. त्यामुळे तुम्ही 7 च्या 7 मुद्द्यांचा चांगला अभ्यास करायचा आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल, शिप म्हणजेच काय, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच USA. ओके, सेकंड बघा. सेकंडमध्ये जो प्रश्न दिलेला आहे तो आहे द फिअरफुल ट्रीप ओयाच, म्हणजे अतिशय भयानक प्रवास. तर तो प्रवास काय, डेथली सिव्हिल वॉर, म्हणजे ते नागरी युद्ध, अतिशय मृत्युमुखी पडलेलं नागरी युद्ध, म्हणजे तो प्रवास आहे. म्हणजे बघा, स्टेप बाय स्टेप इथे अर्थ जुळतो आहे मित्रांनो.
जहाजाचा प्रवास जो आहे तो सिव्हिल वॉरचा आहे, म्हणजे युद्धाचा आहे, म्हणजे युद्ध सुरू आहे अमेरिकेचं एखाद्या देशाशी, जहाज चालतं आहे, जहाजाचा कॅप्टन तो जहाजबरोबर व्यवस्थित हँडल करतो आहे वादळवाऱ्यांमध्ये, असं इथे दिलेलं आहे. तर याचं सिम्बॉल आहे फिअरफुल ट्रीप, म्हणजेच काय सिम्बॉलिक आहे, आणि याचा रेफरन्स आहे युद्ध, डेथली युद्ध, सी सॉरी ई, टू ई आहे ॲक्च्युली, मी सी बोललो, तर ई त्याचं उत्तर आहे द डेथली सिव्हिल वॉर. ओके, त्यानंतर थर्ड आहे मित्रांनो जी, थर्डचं उत्तर जी दिलेलं आहे, आणि थर्ड जो प्रश्न आहे तो द पोर्ट, म्हणजे स्थानक, थांबा, स्टेशन जहाजाचं आपण आत्ताच क्लिअर केलं प्रश्नामध्ये, पहिल्याच प्रश्नामध्ये क्लिअर केली या गोष्टी. तर पोर्ट हे कशाचं सिम्बॉल आहे, तर पीस आफ्टर विनिंग द वॉर, म्हणजे जी बघा जीमध्ये दिले बघा, पीस आफ्टर विनिंग द वॉर म्हणजे युद्ध जिंकल्यानंतरचं, युद्ध जिंकल्यानंतरची शांतता, युद्ध जिंकल्यानंतरची जी काही शांतता आहे ते काय आहे, तर ते आहे पोर्ट. म्हणजे प्रवास करून जसं एखादं जहाज लांबून येतं आणि शांत होऊन जातं एका ठिकाणी लागून जातं, तसा सिम्बॉल तिथे दिलेला आहे याबाबत. फोर्थ बघा, द बेल्स रिंगिंग असा प्रश्न आहे, म्हणजे त्या घंटा वाजताय आणि घंटा वाजताय, त्याचं एफ उत्तर आपण लिहिलं आहे मित्रांनो, एफ सेलिब्रेटिंग व्हिक्टरी, सेलिब्रेटिंग व्हिक्टरी म्हणजेच काय, तर विजय साजरा करताय, विजय साजरा करण्याशी त्याचा संबंध आलेला आहे. म्हणजे बेल्स का वाजताय, घंटा का वाजताय, तर निनाद होतो आहे मोठमोठ्या घंटांचा, तिथे निनाद होतो आहे, तर का होतो आहे, तर तिथे युद्ध जिंकल्याचा आनंद आहे आणि त्याचं सिम्बॉल आहे द बेल्स रिंगिंग. ओके, म्हणजे एफ सेलिब्रेटिंग व्हिक्टरी, जिंकल्याचा आनंद. ओके, किंवा विजय उत्सव साजरा करणे ह्याचं उदाहरण आहे, याचं सिम्बॉल आहे, रेफरन्स आहे. ओके, फाईव्हमध्ये दिलेले कॅप्टन, कॅप्टन म्हणजे सिम्बॉलिक काय आहे, द प्रेसिडेंट ऑफ यू एस ए, कॅप्टन म्हणजेच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुख. म्हणजे अगोदर यू एस एला जहाज संबोधलेलं आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेला जहाज संबोधलेलं आहे, आणि तो देश चालवणारा जो कोणी मुख्य व्यक्ती आहे त्याला त्या जहाजाचा कॅप्टन म्हटलेला आहे. ज्या पद्धतीने कॅप्टन हे जहाज चालवतो त्या पद्धतीने प्रेसिडेंट हे देश चालवत होते अमेरिका, आणि म्हणून त्यांना सिम्बॉलिक म्हटलेलं आहे कॅप्टन. ओके, अर्थात पुन्हा एकदा सांगतो, पूर्ण अमेरिकेचं वर्णन आलेलं आहे इथे, जहाजाचं प्रत्यक्ष वर्णन नाही आहे, पण लेखकाने इतकी कमालीची शब्दरचना वापरलेली आहे की आपल्या डोळ्यासमोर पूर्ण जहाज उभं राहतं आहे, ते समुद्रकिनारा उभा राहतो आहे, समुद्रकिनाऱ्यावर लोक कशा पद्धतीने हार पुष्प घेऊन कॅप्टनची वाट बघताय, हे सगळं चित्र कविता वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. मित्रांनो, तुम्ही ही जे मी प्रश्न वाचतो आहे ती व्यवस्थित आहे का तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आहे सिक्स क्वेश्चन आहे बघा, अँकर्ड सेफ म्हणजे सुरक्षितरित्या पोचवलं किंवा त्याचं हे केलं, नेतृत्व केलं असं म्हणायचं आहे. तर कशा पद्धतीने अँकर केलं, कशा पद्धतीने सुरक्षित केलं, तर त्याचं सिम्बॉलिक काय आहे, विक्टरी द वॉर,
विक्टरी इन द वॉर. म्हणजे त्याचं उत्तर ए आहे. पुस्तकामध्ये इन द वॉर दिलेलं आहे. आपण इथे इन द वॉर लिहू, कंसात येऊन गेलं इथे. इथे फक्त इन हा शब्द आपल्याला टाकावा लागेल. तुम्ही इथे अशा पद्धतीने ते अंडरस्टँडिंग करून घ्या. म्हणजे युद्धामध्ये विजय मिळवलेला आहे तर ते कशाचं सिम्बॉल आहे? विक्ट्री अँकर्ड सेप. अशा पद्धतीने अँकर्ड सेप हे सिम्बॉल आहे आणि त्याचा रेफरन्स कशाशी दिलेला आहे? तर युद्धातील विजय याच्याशी दिलेला आहे. त्यानंतर या तिसऱ्या प्रश्नामधील शेवटचं ऑप्शन आहे नो पल्स नॉर विल, म्हणजे धडधडही नाही, इच्छाही नाही. त्याचं काय अर्थ आहे? लाईफलेस, डेड. म्हणजे नो पल्स नॉर विल याचं सिम्बॉल काय आहे? तर डेड म्हणजे मृत्यू, म्हणजेच डी. डी बघा तुम्ही ऑप्शन, लाईफलेस अँड डेड. तर मित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या हा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित समजला, याची उत्तरं जर तुम्हाला व्यवस्थित समजली असतील, तर नक्कीच कविता तुम्हाला समजली असेल की कशा पद्धतीने जहाज कशाला म्हटलेला आहे. म्हणजे सगळी सिम्बॉलिक कविता आहे असं जर आपण ठरवलं, असं जर आपण विचार केला, तर हे काय आहे? टोटली सिम्बॉलिक पोएम आहे. ओरिजिनल काही वेगळंच आहे तिथे आणि बाकीच्या गोष्टी सिम्बॉलिक आहे. तर हे जे सिम्बॉलिक आपण जे वाचलं कवितेतल्या ज्या काही ओळी, जे सिम्बॉलिक आहे आणि ओरिजिनल जी घटना आहे ती, ही जी उत्तर आपण लिहिली आहे या पद्धतीने बी कॉलममधली, ही ओरिजिनल घटना आहे. आणि हे सगळे सिम्बॉलिक शब्द दिलेले आहे एमध्ये आपल्या कवितेमध्ये. पुन्हा एकदा सांगतो, शिपचा अर्थ देशाशी लावलेला आहे, अमेरिकेशी लावलेला आहे. ओके, कॅप्टन म्हणजे त्यांचे राष्ट्राध्यक्ष. यावरून बाकीच्या गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकतात. पुन्हा एकदा सांगून देतो, अन्यथा असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बघा, फिअरफुल ट्रीप अँड वॉयज याचा जो अर्थ आहे तो कशाशी लावलेला आहे? तर त्या युद्धाशी. पोर्टचा जो सिम्बॉल अर्थ लावलेला आहे, पोर्टचा, तो म्हणजे जसं गाड्या स्टेशनवर येऊन थांबतात, शांतता होऊन गेलेली आहे युद्ध जिंकून, पीस आफ्टर विनिंग द वॉर, त्याच्याशी लावलेलं आहे. परत दुसरं सिम्बॉल आहे, पुढचा सिम्बॉल आहे द बेल्स रिंगिंग, म्हणजे घंटा वाजताय तर लोक विजय साजरा करताय युद्धाचा. आणि फिफ्थ जे आहे कॅप्टन, कॅप्टन कोण? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. सिक्समध्ये तसंच दिलेलं आहे, अँकर्ड सेप सुरक्षितरित्या आणलं, पोचवलं. तर काय? विक्टरी इन द वॉर म्हणजे युद्धातलं जिंकणं. आणि नो पल्स नॉर विल अर्थात डेट, लाईफलेस. मित्रांनो, इथे आपला तिसरा प्रश्न संपलेला आहे. आता वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथ्या प्रश्नामध्ये दोन भाग दिलेले आहेत. बघा, ए क्वेश्चन नंबर फोर्थ ए, त्यामध्ये दिलेलं आहे द फिगर ऑफ स्पीच ॲपॅस्ट्रॉप एक्झिस्ट थ्रू आउट द पोएम, पिक आउट लाईन वेअर द पोएट डिरेक्टली ॲड्रेसेस. म्हणजे प्रत्यक्ष बोलणे एखाद्या व्यक्ती तिथे हजर नसताना, तिथे ॲपॅस्ट्रॉप हे फिगर ऑफ स्पीच होत असतं. तर इथे काय दिलेलं आहे? पूर्ण ॲपॅस्ट्रॉप जे आहे पूर्ण कवितेमध्ये स्थापित आहे. आणि तुम्हाला अशा ओळी निवडायच्या आहेत जिथे कवी प्रत्यक्षपणे बोलतो आहे कॅप्टनशी. तर त्या ओळी बघा इथे दिलेल्या आहे. बघा एमध्ये, ॲक्च्युली दोन एमध्ये ऑप्शन आहे, द डेड कॅप्टन म्हणजेच मृत्यूमुखी पडलेले कॅप्टन, कप्तान. तर पहिलं जे आहे त्यामध्ये ओ कॅप्टन माय कॅप्टन, ॲपॅस्ट्रॉपचं उदाहरण आहे फिगर ऑफ स्पीचचं. राईज अप अँड हिअर द बेल्स,
उठा आणि या बेल्स ऐका, राइज अप अँड हिअर द बेल्स, अपॉस्टॉप आहे, ओके. त्यानंतर पुढच्या ज्या ओळी आहेत आणि त्या कशामुळे दिल्या बघा, बीमध्ये दिले द ग्रीप इन हिज हार्ड, ग्रीप म्हणजे दुःख, त्याच्या दुःखात, त्याच्या मनातलं दुःख, त्याच्या मनातलं दुःख. तर सर्वात इम्पॉर्टंट वाक्य या कवितेमधलं, ओ हार्ट 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 हार्ट, तीनदा हार्ट हा शब्द आलेला आहे. यावरून या कवितेमध्ये कवीला किती दुःख झालेलं आहे ते दिसून येत आहे. ओके, स्टँजा फर्स्टमध्येच, स्टँजा फर्स्टमध्ये पाचवी ओळ दिलेली आहे, बट ओ हार्ट हार्ट हार्ट. ओके, हे कशाचं उदाहरण आहे, अपॉस्ट्रॉफचं उदाहरण आहे. सेकंड आहे, ओ द ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड, अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओ द ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड म्हणजे बीमध्ये दुःख जे आहे हृदयातलं ते हार्ट आडा शब्दाने पण पहिल्या ओळीमध्ये असं स्पष्ट होते आणि दुसऱ्या ओळीमध्ये ओ द ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ द रेड म्हणजे रक्त वाहते, रक्त वाहते असं वाक्य कवितेमध्ये आलेलं आहे. आणि इथून कवीच्या मनातील ज्या काही भावना दुःख आहेत त्या पण व्यक्त होतात आणि खास करून अपॉस्ट्रॉफीचं ते उदाहरण ठरते. आता ही जी उदाहरणं मी वाचतो आहे ही तुम्ही पुस्तकामध्ये त्या ओळी कशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत ते व्यवस्थित बघायचे आहे, म्हणजे कुठे कॉमा आहे, कुठे फुलस्टॉप आहे, कुठे प्रश्नचिन्ह आहे, कुठे उत्तरवाचक चिन्ह आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही हाताळायला पाहिजे, तरच तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहे. ओके, त्यानंतर सी आहे शेवटचा या क्वेश्चन नंबर 4 मधला, द सी शोर म्हणजे समुद्रकिनारा, समुद्रकिनारा, समुद्रकिनाऱ्याचा कसा संबंध लावलेला आहे बघा, एक्झुल्ट ओ शोर अँड रिंग अपॉस्ट्रॉफ, डायरेक्ट अर्थ दिलेला आहे कवितेमध्ये. एक प्रकारे आनंदित समुद्र किनारा रिंग वाजताय, बेल वाजताय आणि तिथे शेवटी वाक्याच्या एक्सक्लेमेटरी मार्क्स दिलेला आहे. तर ही सगळी अपॉस्ट्रॉफची उदाहरणं आहेत. ओके, त्यानंतर ओ बेल्स असं दिलेलं आहे, म्हणजे त्याला थोडंसं फोडलेलं आहे वाक्याला, वाक्य एकच आहे परंतु दोघांमध्ये चिन्ह दिलेली आहेत, दोघांमध्ये चिन्ह दिलेली आहेत आणि अशा पद्धतीने हे वाक्य इथे तयार होते. तर इथे मित्रांनो आपण फोर्थ क्वेश्चन ए संपवला आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बी आहे. बी प्रश्न अतिशय महत्त्वाचा, बी प्रश्नामध्ये ॲक्च्युली सगळी फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे ज्यावर आपण बऱ्याचदा चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला समजवलेली पण आहे. प्रत्येक फिगर ऑफ स्पीच तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे मागे आणि उत्तरं पण एक्सप्लेन करून दिलेली आहे. तरी पुन्हा आपल्याकरिता मी एक एक फिगर ऑफ स्पीच पुन्हा एकदा सांगणार आहे, तुम्ही लक्षात असू द्या. इथे प्रश्न असा विचारलेला आहे, फाइंड फ्रॉम द पोएम वन एक्झाम्पल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे की प्रत्येक खाली जे दिलेलं आहे फिगर ऑफ स्पीच त्यावरचं एक एक उदाहरण शोधायचं आहे कवितेमध्ये. पहिलं आहे पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशनचा अर्थ इथे काय दिलेला आहे, पर्सॉनिफिकेशन म्हणजेच काय की एका प्रकारे माणसाचं किंवा व्यक्तीचे गुण एखाद्या वस्तूला देणे, असा पर्सॉनिफिकेशनचा अर्थ आहे.
म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीची जी काही गुण आहे ती गुण एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये देणे. अर्थात बघा, याचा अर्थ कसा आहे पर्सोनिफिकेशनचा, मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, परंतु एकदा परत पुन्हा एकदा सांगतो आहे की द ॲट्रिब्युशन ऑफ पर्सनल नेचर ऑर ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स टू समथिंग नॉन ह्युमन ऑर द रिप्रेझेंटेशन ऑफ अन ॲबस्ट्रॅक्ट क्वालिटी इन ह्युमन फॉर्म. म्हणजेच काय की एखाद्या मानवी स्वभावाचा किंवा मानवी वैशिष्ट्यांचा असामान्यपणाकडे दुर्लक्ष करणे किंवा मानवी स्वरूपात अमूर्त गुणवत्तेचे प्रतिनिधित्व करणे. म्हणजे ज्या गोष्टी नॉन लिव्हिंग थिंग्स असतात, ज्या गोष्टी नॉन लिव्हिंग थिंग असतात त्या गोष्टींमध्ये मानवी गुण टाकणे असा त्याचा अर्थ आहे. तर मग या कवितेमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहे ज्यामध्ये मानवी गुण टाकलेले आहेत? तर फ्रॉम फिअरफुल ट्रीप द व्हिक्टर शिप कम्स इन विथ ऑब्जेक्ट ओन, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे इथे सगळं बघ, भीतीदायक प्रवास, विजयी जहाज, कम इन विथ ऑब्जेक्ट ओन, हे उदाहरण आहे, हे उदाहरण आहे कवितेमधलं. आणि पर्सोनिफिकेशनचं सुद्धा. तर यामध्ये जहाजाला मानवी उपमा दिलेली आहे की युद्ध जहाजाने जिंकलेला आहे, तो आलेला आहे जिंकून, भयानक प्रवास करून आलेला आहे. म्हणजे मानव ज्या पद्धतीने प्रवास करून येतो, थकून येतो, जिंकून येतो, इथे तसा संबंध जोडण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर आहे ॲलिट्रेशन बी. ॲलिट्रेशनचं इथे दिलेलं आहे उदाहरण. आपण ॲलिट्रेशन माहीत आहे तुम्हाला की ज्यामध्ये ओळींमध्ये जे काही शब्द आहे, लेटर्स, यामध्ये लेटर्स रिपीट होत असतात. लेटर्स म्हणजे वाक्यांमधील अक्षर वारंवार रिपीट होत असतात. यामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती हा असा अलंकार याला म्हटलं जातं. तर इथे बघा, द शिप अँकर्ड सेफ अँड साऊंड, द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड असं वाक्य दिलेलं आहे. द शिप इज, तर इथे इज हा शब्द आपण टाकू शकतो आपल्या माहितीकरिता. ओके, अँकर्ड सेफ अँड साऊंड आणि पुढची ओळ आहे त्याला कॉमा देऊन इट्स वॉज क्लोज्ड अँड डन, म्हणजे तिचा प्रवास संपला आहे आणि पूर्ण झाला आहे. तर यामध्ये बघा, सेफ अँड साऊंड इथे येस आणि इथे येस, इथे येस हे सगळे रिपीट झालेले आहे. म्हणजे सेफमध्ये येस, साऊंडमध्ये येस, शिपमध्ये येस, येस तीनदा रिपीट झालेलं आहे. आणि रिपीट लेटर इथे झालं असल्यामुळे इथे जे आहे ते ॲलिट्रेशन हा अलंकार होतो आहे. येते लक्षात मित्रांनो? ओके, रिपिटेशन, रिपिटेशन बघा, म्हणजे इथे शब्दांची पुनरावृत्ती होते. शब्द इथे वारंवार येतात, पुन्हा पुन्हा येतात, रिपीट होतात, त्यांची पुनरावृत्ती होते. याला पुनरावृत्ती अलंकार असं म्हटलं जातं. परंतु मला एकच सांगायचं आहे की मराठीमध्ये या अलंकारांना काय म्हटलं जातं या भानगडीत आपण पळायला नको. इंग्लिशमध्ये अर्थ समजण्याचा प्रयत्न करायचा आहे सिम्बॉलिक पद्धतीने, ते कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. तर बघा, पहिल्याच ओळीमध्ये आहे रिपीट, शब्द रिपीट होतात रिपिटेशनमध्ये. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन, म्हणजे हे कप्तान माझ्या कॅप्तना. आणि ती पूर्ण ओळ आहे अवर फिअरफुल ट्रीप इज डन. तुम्ही लिहू शकतात पुढे किंवा एवढं जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण पूर्ण वाक्य लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ती पूर्ण ओळच जर लिहिली तर. कारण आपण इथे तुम्हाला फक्त शब्द रिपीट ज्या ओळींमध्ये झालेले ते दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ओके, तुमच्या लक्षात येत असेल.
कॅप्टन आहे, हा कॅप्टन बघा दोनदा रिपीट झालेला आहे. त्यानंतर डी आहे एक्सक्लमेशन. एक्सक्लमेशन म्हणजे उद्गारवाचक अलंकार. उद्गारवाचक अलंकार इथे डी हा प्रश्न दिलेला आहे बीमध्ये, क्वेश्चन नंबर बीमध्ये डी हा उपप्रश्न दिलेला आहे. तर त्याचं उदाहरण बघा, आपण लिहिलं आहे इथे एक्झुल्ट ओ शोर अँड रिंग्स ओ बेल्स. इतकं सोपं आहे मित्रांनो उद्गारवाचक अलंकार ओळखणं, की ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे ते वाक्य म्हणजे उद्गारवाचक किंवा एक्सक्लमेशन या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण तुम्ही गृहित धरू शकता. इतकं सोपं आहे. त्यानंतर आहे बघा इथे एक्सक्लमेशन, इथे एक्सक्लमेशन मार्क दिसते तुम्हाला. आणि कवितेतल्या ज्या ओळी आहे तिसऱ्या स्टँझामधली चौ शेवटच्या चार ओळी त्यामधली पहिली ओळ एक्झुल्ट ओ शोर अँड रिंग ओ बेल्स, इथे बघा उद्गारवाचक चिन्ह दिसते तुम्हाला. ओके. त्यानंतर ई आहे टॉटोलॉजी. टॉटोलॉजी म्हणजे काय आता? तर पुनरुक्ती. टॉटोलॉजी म्हणजे काय? पुनरुक्ती म्हणजेच काय? यामध्ये काय असतं बघा, आता टॉटोलॉजीचा अर्थ पुन्हा एकदा समजून घ्या. इंग्लिशमध्ये अगोदर सांगतो. सेईंग ऑफ द सेम थिंग ट्विस्ट इन डिफरंट वर्ड्स. एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगणे. जनरली कन्सिडर टू बी अ फॉल्ट ऑफ स्टाईल म्हणजे चुकून त्या पद्धतीमध्ये काहीतरी सर्वसामान्यपणे चूक होत असते ते एकामागून एक येत असतात असं इथे दिलेलं आहे. म्हणजे बघा एकाच गोष्टीचे दोनदा शब्द वेगवेगळ्या शब्दात बोलणे. एकाच गोष्टीचे दोनदा शब्द वेगवेगळ्या पद्धतीत बोलणे असं याचा अर्थ आहे. आणि ते एकामागून एक येतात. म्हणजे बघा इथे माय कॅप्टन डज आन्सर हिज लिप्स आर पेल अँड स्टील. आता इथे अशा पद्धतीने आपण वाक्य लिहिलं आहे, तुमच्या लक्षात येत असेल टॉटोलॉजीचं उदाहरण. थोडंसं याला मी वरती करतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल अजून. ओके. माय कॅप्टन डज नॉट आन्सर असं इथे दिलेलं आहे, किंवा माय फादर डज नॉट आन्सर हिज लिप्स आर पेल अँड स्टील. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्या कवितेतल्या कोणत्या ओळीत आहे आपण ते शोधूया. आणि सॉरी, हे वाक्य आहे स्टँझा थर्डमध्ये पहिलीच ओळ आहे माय कॅप्टन डज नॉट. इथे नॉट आपल्याला टाकावं लागेल मित्रांनो, हे आपण इथे नॉट टाकतो. माय कॅप्टन डज नॉट आन्सर हिज लिप्स आर पेल अँड स्टील म्हणजे माझे कॅप्टन उत्तर देत नाही आहे, त्यांचे जे होठ आहे ते स्तब्ध आणि निस्तेज झालेले आहे. ते स्तब्ध आणि निस्तेज झालेले आहे. आता एकच गोष्ट म्हणजे कॅप्टन इथे एक गोष्ट कोणती आहे की कॅप्टन आन्सर देत नाही आहे, कॅप्टन उत्तर देत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु आता हीच गोष्ट वेगवेगळ्या शब्दात सांगितलेली आहे, म्हणजे त्याचे जे होठ आहे ते निस्तेज आहे आणि शांत आहे. तर ही शब्द एकामागून एक आलेली आहे, पटोपट आलेली आहे. सांगायचं इथे एकच आहे आपल्याला की कॅप्टन उत्तर देत नाही आहे. याला टॉटोलॉजी असं म्हटलं जातं मित्रांनो, येते लक्षात? याला टॉटोलॉजी असं म्हटलं जातं म्हणजे पुनरुक्ती त्याला असं म्हटलं जातं. त्यानंतर एफ शेवटचं आहे आता अँटीथेसिसमध्ये काय असतं बघा, इथे आपण दिलेलं आहे
इथे उदाहरण दिलेलं आहे, व्हाईल फॉलो आईज द स्टीडी कील द वेसेल ग्रीम अँड डेरी, हे उदाहरण आहे. आता यामध्ये काय की अ पर्सन ऑर थिंग दॅट इज द डायरेक्ट अपोजिट ऑफ समवन ऑर समथिंग एल्स, एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती हा प्रत्यक्षपणे विरोधात असतो एखाद्या वस्तूच्या बाबत. म्हणजे इथे बघा, व्हाईल फॉलो आईज द स्टीडी किल द वेसल ग्रीम अँड डेरिंग, हे त्याचं उदाहरण आहे. अर्थात यामध्ये आपल्याला अजून थोडंसं डिटेल सांगता येईल, यामध्ये असं सांगता येईल आपल्याला की एखादी व्यक्ती किंवा गोष्ट जी एखाद्याच्या किंवा दुसऱ्या गोष्टीच्या अगदी विरुद्ध असते, म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट एखाद्याच्या किंवा दुसऱ्या गोष्टीच्या अगदी विरुद्ध असते, म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याच्या विरुद्ध असते. म्हणजे बघा, व्हाईल फॉलो आईज द स्टडी गिल द वेसल ग्रीम अँड डेरिंग, म्हणजे इथे डोळे आणि जहाजाचा संबंध दिलेला आहे. म्हणजे जहाजाचा संबंध दिलेला आहे की डोळे बघताय त्या पृष्ठभागाकडे जहाजाच्या, परंतु ते कसे गंभीर झालेलं आहे. डोळ्यांच्या अगदी विरोधात ही सगळी घटना दिलेली आहे, म्हणून इथे अँटीथेसिस हा अलंकार होते. थोडक्यात मित्रांनो, इतकं डिटेल मी तुम्हाला आणखी यामध्ये थोडक्यात सांगू इच्छितो की यामध्ये तुमच्या पूर्ण धड्यातील कवितांमध्ये फक्त दोन फिगर असतील जास्ती करून तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते एक आहे रिपिटेशन आणि एक आहे ॲलिटेशन. यामध्ये अक्षरं रिपीट होतात. ही दोनच तुम्ही जर चांगला अभ्यास केला, ही लक्षात ठेवलं, तर बघा याच्यावरच आधारित तुम्हाला प्रश्न येतो. बाकीचे फार कमी प्रमाणात येतात असा अनुभव आहे आणि तसं झालंही आहे. ओके, तर इथे आपण मित्रांनो 4 प्रश्न संपवलेले आहेत, स्पष्ट केलेले आहे. बराच वेळ आपण यामध्ये घेतलेला आहे, म्हणजे वर्कशॉपची 4 प्रश्न रायटिंगमध्ये घेतलेले आहे. आता पुढची जी प्रश्न आहे, 5 ते पुढची पूर्ण जी प्रश्न दिलेली आहे, 5 नंतरची पण प्रश्न आहे, जवळपास 11 प्रश्न आहे तुमच्या या कवितेमध्ये, ती आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तर इथे आपण थांबतो आहे मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.